ही सीझनमध्ये संत्री ही भरपूर खाल्ली जातात संत्र्याचा आपल्या त्वचेसाठी खूप सारा उपयोग होतो मी जेव्हा एकोणीस वर्षाची होते त्यावेळेला माझा पहिला चित्रपटाला यंदा कर्तव्य आहे आणि त्यानिमित्तानं मी मुंबईत राहायला लागले मी एकटीच राहत होते तेव्हा त्वचेची काळजी कशी घ्यायची स्वतःची काळजी कशी घ्यायची याचं अजिबातच नॉलेज नव्हतं त्यावेळेला माझे बाबा मला फक्त सांगायचे की आहाराकडे लक्ष दे आणि रोज एखादा ज्यूस पीत जा संत्र्याचा ज्यूस मिळाला तर तो प्यायलाच हवा तर तेव्हा मला असं वाटायचं हे संत्र्याचा ज्यूसवर जास्त भर का देतात तर त्यांचं म्हणणं असं होतं की त्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर छान ग्लो राहील तेज राहील आता या व्हिडिओ बनवण्याच्या निमित्तानं जेव्हा की मी अभ्यास करायला लागले आणि तेव्हा मला लक्षात येतं आहे की संत्र्याचा खरोखर आपल्या स्किनसाठी त्वचेसाठी किती सारा फायदा आहे म्हणजे संत्र्याच्या सालीमध्ये तर व्हायटमिन सी इतकं भरभरून आहे ना आणि ते आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे तर या संत्र्याच्या सालीपासून एजिंग क्रीम कसं बनवायचं हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मी याला अँटी एजिंग क्रीम का म्हणते ना हे सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर लक्षात येईल नमस्कार मंडळी मी स्मिता शिवाळे आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे लाईफस्टाईल मेकअप ब्युटी आणि डी आय वाय रेमेडीज याबद्दलचे व्हिडिओज मी बनवत असते स्वतः घरामध्ये वेगवेगळे वेग प्रयोग करून बघते ते सक्सेसफुल झाल्यानंतर मला माझ्या मैत्रिणींबरोबर मा ते शेअर करायला खूप आवडतं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायला खूप आवडते आणि ही सगळी प्रोसेस मला खूप आवडते आहे त्यामुळे मी स्वतः ग्रो होती आहे ग्लो होती आहे आणि त्याचबरोबरीनं माझी ही ब्युटिफुल फॅमिलीसुद्धा ग्रो होती आणि ग्लो होतीये आत्ता जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आले असतील मी त्यांना सांगेन चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या या ब्युटिफुल फॅमिलीचा तुम्हीसुद्धा हिस्सा व्हा बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका कारण नवीन व्हिडिओज जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर व्हायटमिन सी असल्यामुळे त्वचेचं संरक्षण करण्याचं काम संत्र करत असतं त्यानंतर चेहऱ्यावरचे जे मृतपेशी असतील ते नष्ट करून तिथे नैसर्गिकरित्या चमक आणण्याचं काम संत्र करतं चेहऱ्यावर जर डाग असतील रिंकल्स असतील काही एजिंग सायन्स दिसत असतील ते सुद्धा डिले करण्याचं काम संत्र्याची साल करत असते इतके सारे गुणधर्म या संत्र्याच्या सालीमध्ये आहेत आणि म्हणूनच संत्र्याच्या सालीपासून आपण बनवणार आहोत अँटी एजिंग क्रीम पण आता मात्र संत्र आणल्यानंतर जेव्हा ते आपण खातो आणि ते जे ताजं साल आहे ते ताजं साल आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करायचं आहे आणि ते आपल्याला या क्रीमसाठी वापरायचं आहे तर आता बेसिकली काय करायचं आपण ऑफकोर्स जेव्हा की खातो त्यावेळेला ते, ते पूर्णपणे फळ धुवून घेतो त्यानंतर संत्री खाऊन झाल्यानंतर जे साल उरणार आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते तुकडे मिक्सरमध्ये टाकायचे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं किंवा गुलाब पाणी घातलं तर उत्तम गुलाब पाणी आपण नंतरसुद्धा घालणार आहोत पण पूर्ण गुलाब पाणी घालून जर का तुम्ही ते मिक्सरमधून ग्राइंड केलं तर उत्तम तर अशा पद्धतीनं हे ग्राइंड करून घ्यायचं त्याची एकदम छानपैकी पातळ अशी पेस्ट करायची जी संत्र्याच्या सालीची पेस्ट बनवलेली आहे त्यातलं एक चमचा पेस्ट आपण त्या वाटीमध्ये घालणार आहोत पेस्ट बनवत असताना जर का आपण गुलाब पाणी पूर्णपणे वापरलं असेल तर परत गुलाब पाणी घेण्याची गरज नाही पण जर का तुम्ही पाणी वापरलं असेल तर मात्र एक चमचा गुलाब पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा ग्लिसरीन ग्लिसरीन हे तुमच्या चेहऱ्यासाठी खूप छान हायड्रेट करणारं असा घटक आहे कित्येक कॉस्मॅटिक्समध्ये सुद्धा ग्लिसरीनचा वापर होतो ग्लिसरीन आणि लिंबू जरी फक्त तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावलत मिक्स करून तरीसुद्धा तुमचा चेहरा हा खूप छान पद्धतीनं हायड्रेट होतो ज्यांची खूप ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरू शकतं तर आपण घेतलेलं आहे इथे अर्धा चमचा ग्लिसरीन आणि मग त्यानंतर आपण घेणार आहोत एक टेबल स्पून कोरफडीचं जेल खूप मोठं जे असं तुमचा चमचा असेल ना ते भरून अगदी तुम्ही कोरफडीचं जेल घ्यायचं आहे आता कोरफडीचं जेल कुठलं वापरायचं ज्या कोरफडीच्या जेलला कलर नाही आहे किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा वास नाही आहे तर अशा पद्धतीचं आपण कोरफडीचं जेल वापरायचं असतं पतंजलीचं वापरू कसं बरेच जण विचारतात असेल तर ते तुम्ही वापरू शकता पण स्प्रिया हर्बलचं जे कोल्ड प्रेस जेल आहे ॲलोवेरा जेल, जेल जे तुम्हाला ॲमेझॉनवर मिळेल त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते मी माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये या जेलबद्दल सांगितलेलं आहे तर ते खूप उत्तम असं जेल आहे आणि या जेलनी मला कमालीचे रिझल्ट दिलेले आहेत तर ते तुम्ही वापरू शकता तर एक मोठा चमचा आता आपण याच्यामध्ये कोरफडीचं जेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर वायटमिन ई कॅप्सूल एक कॅप्सूल घ्यायची आहे आणि ती त्यामध्ये टाकायची आहे छानपैकी फेटून घ्यायचं एकदम मस्त फेटून घ्यायचं आणि त्यानंतर छोट्याशा बरडीमध्ये भरायचं आता मी जी क्वांटिटी तुम्हाला सांगितली आहे ना त्या क्वांटिटीनुसार तुम्हाला हे आठवडाभर क्रीम जाईल तुमच्या चेहऱ्यासाठी फक्त तुम्हाला जर हाताला वगैरे लावायचं असेल तर मात्र तुम्हाला हे सगळं डबल डबल करून तुम्हाला वापरावं लागेल पण आठवड्याभरातच आपण बनवायचं आहे हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे रात्री झोपताना लावू शकता किंवा मग दिवसातून कधीही दोन ते तीन तास लावून ठेवा मग आंघोळीला गेलात किंवा मग चेहरा धुतलात तरीही चालेल पण हे क्रीम लावून शक्यतो बाहेर जाऊ नका Uh, कारण तुमच्या चेहऱ्यावर धूळ बसायची शक्यता असते बाहेर जाताना कायम आपण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायचं असतं हेही मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलंच आहे तर आता हे अशा पद्धतीचं क्रीम आपलं जे जा रेडी झालं आहे यामध्ये वायटमिन ई e हे जे कॅप्सूल मी टाकलेलं आहे याचे किती सारे फायदे तुम्हाला काय सांगू खरं सांगायला गेलं तर त्याचा एक वेगळाच व्हिडिओ मला बनवावा लागणार आहे आणि व्हायटॅमिन ई e कॅप्सूलचे कसे कसे आपल्या चेहऱ्यासाठी आणि कसे कसे फायदे होऊ शकतात याबद्दलही मला तुम्हाला बरंच सांगायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की पेट्रोलियम जलीचे कसे कसे फायदे होऊ शकतात पेट्रोलियम जलीपासून काय काय हॅक्स आहेत तसंच मी व्हायटमिन ई कॅप्सूलचं पण सांगेन आणि तसंच मागे मी एक व्हिडिओ बनवला होता की तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वाढण्यासाठी मी तीन ड्रिंक सांगितले होते तीन पेय सांगितली होती आणि त्यामध्ये सब्जाचा वापर करायला सांगितलेला आता त्यामध्ये मी बऱ्याचदा सब्जा म्हणाली आहे चिया सीड्स म्हणाली आहे किंवा तुळशीच्या बिया म्हणाल्या आहे पण हे तीनही जे आहे त्यातलं कुठलंही चालणार आहे अर्थात सब्जा वेगळा आहे चिया सीड्स वेगळ्या आहेत तुळशीच्या वे बिया वेगळ्या आहेत पण त्याचं काम एकच आहे त्यामुळे जे आपल्याकडे असेल ते आपण वापरलं तरी चालणार आहे त्या सब्जाचासुद्धा सुद्धा आपल्याला किती सारा फायदा होऊ शकतो यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवण्यात येईल आणि खूप जणांचं जे कन्फ्युजन आहे ना की सब्जा म्हणजेच चिया सीड्स का मग तुळशीच्या बिया का वेगळ्या तर हे कन्फ्युजनसुद्धा दूर होईल तर त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ निश्चितच बनवणार आहे पण आत्ता मी जे तुम्हाला क्रीम सांगितलं ते क्रीम आपल्या रेडी झालेलं आहे ते सगळं छान आपण मिक्स करून घेतलं एका डबीमध्ये काढलं आणि ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं पण आता हे लावायचं कसं जेव्हाही तुम्ही हे क्रीम लावणार त्याच्या आधी मस्तपैकी तुमचा चेहरा क्लीन करायचा एक तर वॉशनं धुवा किंवा मग तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क असेल तर त्याने क्लीन करा सेटाफिल क्लिन्झिंग मी वापरते ते तुम्ही वापरलं तरीही चालेल आणि ते क्लिन्झिंग झाल्यानंतर चेहरा जेव्हा स्वच्छ होतो त्यानंतर मस्तपैकी हातावर क्रीम घ्यायचं आणि पूर्ण चेहऱ्याला छानपैकी मसाज करून लावायचं तुम्हाला डोळ्याच्या खाली जिथे काळेपणा वाटतो सुरकुते आहेत असं वाटतात तिथे तुम्ही हे क्रीम छानपैकी मसाज करून चेहऱ्याला छानपैकी मसाज करून लावलं ना तर तुम्हाला लक्षात येईल की आपले एजिंग सायन्स जे तुम्हाला दिसतंय चेहऱ्यावर ते किती कमी झालेले आहेत आणि हे क्रीम वापरून मसाज कसा करायचा तर मसाज कसा करायचा यावर सुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ चक्क ऑन करा आणि मस्तपैकी चेहऱ्याला जितका वेळ मी सांगते त्या स्टेप्स तुम्ही मसाज करा हे क्रीम घेऊन तुम्ही मसाज केला तरी चालेल कुठल्याही स्किन टोनसाठी कुठल्याही स्किन टाईपसाठी हे क्रीम चालणार आहे आणि त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत तर मला याचे खूप छान रिझल्ट आलेले आहेत आज शुक्रवार आहे पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्ही हे क्रीम वापरून बघा म्हणजे अर्थातच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लगेचच क्रीम बनवावं लागेल आणि तुम्हाला ह्या सात दिवसात फरक जाणवला तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही जर का हा व्हिडिओ आवडला असेल फायदेशीर वाटला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि आता भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये